नितिन गडकरी साहब, पालक मंत्री श्री खाड़े, आपले खासदार संजय काका आणि धैर्यशील माने, आमदार आणि माजी मंत्री माननीय विश्वजीत कदम, माननीय लागीर साहब, माननीय विक्रम सावंत, माननीय सुमनताई पाटील, माननीय पडळकर, या निमित्ताने उपस्थित असणारे पृथ्वीराज देशमुख, सत्यजीत देशमुख, या विभागातील सर्वच व्यासपीठावरील अधिकारी, या परिसरातील सर्व नागरिक, प्रमुख नेते, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, गेले अनेक वर्ष इस्लामपूर पेठ नाक्यापासून सांगलीकडे जाणारा रस्ता हा दिवसेंदिवस अधिक ट्रॅफिकचा झाला आणि हा रस्ता विस्तारित व्हावा अशी मागणी अनेक वर्षापूर्वी व्हायला लागली। मला आठवतं आम्ही लहान असताना पेठ नाक्यापासून सांगलीला जाणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होता, अगदी जुना, आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता 30-40-50 वर्षापूर्वी हळूहळू फुटला आणि एवढ्या वेगा गेल्या की त्याच्यावरून गाडी जाणं मुश्किल व्हायला लागलं। पण त्या रस्त्याचं आयुष्य कदाचित 30-40 वर्षाचं असेल। मधल्या काळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटने पैसे खर्च करून जास्त कॅपिटल खर्च होतो, भांडवली खर्च जास्त होतो, म्हणून डांबरीकरणावर आपण आलो, ज्याला कदाचित 4-6 वर्षानं आपल्याला मेंटेनन्स साठी थोडा बहुत खर्च येतो। पण नितीन गडकरी साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्याची फार मोठी या देशात धोरणात्मक बदल करून प्रगती केली। मला आठवतं की नितीन गडकरी साहेब महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री झाले, त्यावेळी बांधकाम मंत्री झाल्यानंतर सगळ्यात मोठं काम मुंबईतल्या फ्लायओव्हरचं त्यांनी हातात घेतलं। मला वाटतं 25-30 फ्लायओव्हर्स एकदम बांधण्याचं काम सुरू झालं आणि रस्ते अनेक ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे करायला पहिल्यांदा त्यांनी त्यावेळी पुढाकार घेतला। 1995-99 काळ ज्यावेळी माणसं फ्लायओव्हरची चर्चा फारशी करायची नाही, त्यावेळी नितीन गडकरी साहेबांनी हा पुढाकार घेतला। कोणत्याही खात्यात गेलं तर त्यात एक विशेष गुणात्मक बदल करून दाखवण्याची फार मोठी हातोटी गडकरी साहेबांची आहे। हा पेठ पासून सांगलीकडे जाणारा रस्ता अतिशय उत्तम दर्जाचा, जवळपास 600 याच्यात आता 1759 कोटी रुपये हे यावर खर्च होणार आहेत, 650 कोटी रुपये, आणि 650 कोटी रुपये खर्च होणारा हा रस्ता हा अतिशय उत्तम दर्जाचा होणार आहे, त्याचं वर्णन साहेब त्यांच्या भाषणात करतीलच। पण काल परवा मी तुळजापूरला गेलो होतो, तुळजापूरून मी गुगलवर बघितलं किती वेळ लागणार आहे, तर सांगलीला पोहोचायला 3 तास दाखवत होते। मी म्हटलं असं कसं 6 तास लागायचे, 3 तास कसं काय? आणि तुळजापूरून निघाल्यावर गडकरी साहेब 10:30 निघालो आणि माझ्या घरी मी 1 वाजता पोहोचलो। म्हणजे तुळजापूरून तुळजापूरला जे मी तुळजापूरून सोलापूरला जरा थांबलो अर्धा तास, सोलापूरला गाडीत बसल्यावर जे डोळे बंद केले ते मिरजेला कच्च्या रस्त्या म्हणजे साध्या रस्त्यावर गाडी उतरली तेव्हाच डोळे उघडले। एवढं उत्तम काम, म्हणजे तुम्हाला आता 100 पैकी मी जर मास्तर
तसा असतो तर 100 पैकी 200 मार्क मी दिले असतो. एवढं चांगलं काम हे मी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळं अतिशय चांगले रस्त्यांची बांधणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात झाली आणि अतिशय चांगलं काम आता या ठिकाणी होईल यात काही शंका नाही. मी गडकरी साहेब मी जलसंपदा मंत्री झाल्यावर गडकरी साहेबांनी त्यांच्या घरी एकदा मला बोलवलेलं आणि आमची एक बैठक घेतलेली अनेक थांबलेल्या प्रकल्पाबद्दल. मी दिल्लीमध्ये या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या हिताची जोपासना करणे काय राहिले असेल ते आपण करूया म्हणून पुढाकार घेणं हा स्वभाव गडकरी साहेबांचा अनेक वर्ष आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्यामुळं दिल्लीत कुठलाही प्रश्न असला की गडकरी साहेबांच्याकडे जाता येतं अशी महाराष्ट्रातल्या सर्वांचीच धारणा आहे आणि म्हणून आज ते माझ्या मतदारसंघात या ठिकाणी आले. या मतदारसंघातला हा रस्ता हा सगळा माझ्या मतदारसंघातून जातो. गाडगे साहेबांच्या मतदारसंघात जायच्या आधीच हा रस्ता संपतो आणि तो टोल नाका आहे ना, टोल नाका, टोल नाक्याच्या अलीकडेच रस्ता संपतो. तो टोल नाका क्रॉस करून सांगलीत जाऊन सांगलीतून मिरजेपर्यंत जाण्याचं एक्सटेन्शन मागावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आणि ते सांगलीपर्यंत मिरजेपर्यंत गेलं तर खाडे साहेबांच्या घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचे 6 पदरे रस्ता जाणं ही आमची मागणी आहे. विनोदाचा भाग सोडून द्या पण हा सगळ्या मतदारसंघात जवळपास 90% रस्ता माझ्या विधानसभा मतदारसंघात जातो आणि म्हणून या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं या कामाचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपणही देशातले म्हणजे फार कमी लोकांना खात्यानं मंत्री माहिती आहेत. गडकरी साहेब हे एकमेव मंत्री आहेत की गडकरी साहेब म्हटले की रस्त्यांचे मंत्री गडकरी साहेब आहेत हे देशात सगळ्यांना आज माहिती आहे. मधल्या काळामध्ये तिकडं झा पलीकडं 7 सिस्टर्स म्हणून जे आसाम वगैरे ते भाग आहेत तिथं काका अलीकडे गेला होता का तुम्ही? इतके सुंदर रस्ते झालेले आहेत म्हणजे हरिद्वार पासून पुढे गेला तर एवढे पूर्वी डोंगर ढासून रस्ते अडवायचे आणि माणसांची फार खुचमना व्हायची पण गडकरी साहेबांनी त्या सगळ्या चार धामला जाण्याची जी व्यवस्था आहे ती अतिशय उत्तमपणाने केलेली आहे आणि म्हणून अशा एका कर्तबगार नेत्यांचं मंत्री महोदयांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि हा रस्ता लवकरात लवकर होईल यात काही शंका नाही आणि हा अशा पद्धतीने होईल की अनेक वर्ष याला मेंटेनन्स लागणार नाही त्यामुळं निर्धोकपणाने पेठ नाक्यापासून सांगलीला पोहोचणारा रस्ता 25-30 मिनिटात मला खात्री आहे 30-35 मिनिटात पेठ नाक्याचा माणूस आज 1 तासानं पोहोचतो सांगलीला 50-55 मिनिटानं पोहोचतो तो 30-35 मिनिटात पोहोचेल असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा गडकरी साहेबांचा दुसरा जो विषय आहे तो इथेनॉल उसातलं पाणी आता उसाच्या ज्यूस पासून डायरेक्ट इथेनॉल करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं सर्व देशातल्या इंधनाचा प्रश्न जर कुणाच्या डोक्यावर असेल आणि कुणाला चिंता असेल देशातल्या इंधनाची तर ती गडकरी साहेबांना आहे. आता बसल्या बसल्या त्यांनी मला हायड्रोजन पासून ऊर्जा कशी मिळते हे सांगायला सुरुवात केलेली होती त्यामुळं फार चांगल्या पद्धतीनं देशाच्या नव्या नव्या टेक्नॉलॉजीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न गडकरी साहेब करतात. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. मिशरवरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.